हे दान काय कामाचे जर मनी द्वेष मलसाचे, हे दान काय कामाचे जर मनी द्वेष मलसाचे। ख्रिस्ता ठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आणि संत अंतोनीच्या समस्त भक्तगणांनो, थ्री इडियट्स हा चित्रपट आपल्यामधील बऱ्याच जणांनी पाहिलेला असेल। आणि ह्या थ्री इडियट्स चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे, जब फ्रेंड फेल होता है तो दुख होता है, जब फ्रेंड फेल होता है तो दुख होता है, लेकिन जब फ्रेंड टॉप करता है तो और ज्यादा दुख होता है। द्वेष भावना, जलसी मानवी मनात, मानवी घरात आणि व्यवहारामध्ये सर्वत्र पसरलेली आहे। बायबलमध्ये देखील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आपल्याला पाहायला मिळतं, उत्पत्तीच्या पहिल्या पुस्तकापासून आपल्याला पाहायला मिळतं की द्वेष भावनेमुळे मानवी जीवन हे कसं उद्ध्वस्त होत असते, अशांत होत असते। आपण जर पाहिलं पहिलंच उदाहरण, पहिलं उदाहरण उत्पत्तीच्या पुस्तकातील घेतलं तर काईन आणि आबेल, उत्पत्तीचं पुस्तक चौथा अध्याय, या चौथ्या अध्यायामध्ये आपल्याला काईन आणि आबेलचा वृत्तांत दिलेला आहे। आबेलचं दान परमेश्वर स्वीकारतो, मान्य करतो, हे काईन स्वीकारू शकला नाही आहे, पाहू शकला नाही आहे। काईनच्या मनामध्ये, हृदयामध्ये आबेलविषयी द्वेष निर्माण झाला आणि हा द्वेष एवढा ज्वलंत झाला, एवढा प्रदीप्त झाला की त्या द्वेषापोटी तो आपल्या भावाचा, आबेलाचा वध करत असतो। द्वेष माणसाला कुठल्या थराला नेऊ शकतो, केवढ्या रसात तळाला नेऊ शकतो आणि आपल्याद्वारे केवढं दुष्कृत्य, कृष्णकृत्य होऊ शकतं, ह्याचं माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो हे एक उदाहरण आहे। आपण पुढे जर उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पाहिलं तर 16व्या अध्यायामध्ये आपल्याला उदाहरण मिळतं सारा आणि तिची दासी हग्गार। सारा ही अपत्यहीन होती, तिला मुलबाळ नव्हतं, परंतु तिची दासी जेव्हा गर्भवती होते आणि ही बातमी साराला लागते, साराला मिळते, तेव्हा माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो साराच्या मनामध्ये द्वेषभाव निर्माण होतो। सारा ती सहन करू शकली नाही आहे, माझा आता अनादर होणार आहे, मला काही मान राहणार नाही आहे, आणि म्हणून ती द्वेषानं पेटून उठते आणि ती हग्गार, तिच्या दासीची ती छळ करू लागते, तिला जाचू लागते। सारा आपल्या ह्या दासीचा इतका छळ करते की ती दासी घर सोडून पळून जात असते। आणखीन एक उदाहरण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जर आपण पाहिलं तर योसेफ आणि त्याचे भाऊ। योसेफ हा इस्रायलचा प्रिय लाडका मुलगा, वयस्करपणामध्ये झालेला हा मुलगा, आणि इस्रायलचं योसेफावर खूप प्रेम आहे हे त्याचे भाऊ जाणून होते। आणि योसेफ हा आपल्या घराण्याचा वारसदार होणार हे सत्य ते पचवू शकत नव्हते, आणि म्हणून योसेफाचे भाऊ योसेफाविरुद्ध कट करतात, योसेफाविरुद्ध प्लॉट रचतात की योसेफाला आपण विकून टाकायचं, योसेफाला आपण अगोदर खड्ड्यामध्ये टाकायचं। परंतु ते नंतर विचार करतात की खड्ड्यामध्ये टाकल्यानंतर त्यातून आपल्याला लाभ तो काय, आणि मग त्याचे भाऊ योसेफाला विकून टाकण्याचा विचार करतात आणि द्वेषापोटी हा आम्हाला वारसदार नकोय, आणि म्हणून आमची सगळी मिळकत, आमची सत्ता प्रॉपर्टी सगळी ही योसेफाला मिळेल, ह्यामुळे त्यांच्या मनामध्ये द्वेष जागृत होतो आणि ते योसेफाला विकून टाकतात। माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो
आजच्या ह्या पवित्र मिसाबलीमध्ये आणि संत अंतोनीच्या नवेना भक्तीमध्ये सहभागी होत असताना आपण द्वेषभाव ह्याविषयी चिंतन करत आहोत. शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्या हृदयामध्ये जर आपल्या भावाविरुद्ध, बहिणीविरुद्ध, शेजाऱ्याविरुद्ध द्वेष मल असेल तर आपली उपासना, आपलं दान हे निकामी ठरतं. परमेश्वराला ते प्रसन्न करणारा, संतोष करणारा होऊ शकत नाही आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण द्वेषभावाचं, आपल्या जीवनातील द्वेषभाव ह्याचं उच्चाटन व्हावं म्हणून ह्या पवित्र मिसाबलीमध्ये खास प्रार्थना करूया. प्रभू येशूच्या जीवनावरती जरी आपण चिंतन केलं तर प्रभू येशूच्या जीवनामध्ये देखील त्याला ह्या द्वेषभावनेला सामोरं जावं लागलेलं होतं. प्रभू येशू द्वेषभावाचा शिकार बनलेला होता, बळी ठरलेला होता. हा तर सुताराचा मुलगा, ह्याला काय ज्ञान, ह्याला कुठून ज्ञान प्राप्त होणार. जेव्हा येशू ख्रिस्त अधिकारवाणीनं बोलत होता तेव्हा ते सांगत होता हा दुर्भाषण करतो. केवळ द्वेषापोटी प्रभू येशूला ते स्वीकारू शकले नाही आहेत. प्रभू येशू महत्कृत्य करत होता, अद्भुत कृत्य करत होता, आजारी लोकांना तो बरं करत होता. आणि प्रभू येशूद्वारे अनेक लोकांना जीवनाचा चांगला दर्जा मिळत आहे हे शास्त्री, परुषी आणि प्रमुख याजक पाहू शकले नाही आहेत. ते द्वेषानं, त्यांच्या मनामध्ये द्वेष प्रदीप्त झालेला होता. आणि येशू विरुद्ध ते कसा काय आम्हाला सापळा रचता येईल, येशूला कसा आम्हाला जाळ्यामध्ये पकडता येईल आणि येशूचा कसा न्यायनाट करता येईल, ह्यासाठी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो ते प्रयत्न करू लागलेले होते. जर येशू ह्याला द्वेषभावनेला बळी पडावं लागलं असेल तर येशूच्या अनुयायी, येशूच्या अनुयायांना देखील ह्या वास्तवतेला आणि ह्या वास्तवतेच्या विस्तवाला सामोरं नक्कीच जावं लागणार आहे. परंतु तत्पूर्वी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण आपल्या अंतकरणाची पडताळणी घेऊया, आढावा घेऊया, झडती घेऊया की मी माझ्या जीवनामध्ये द्वेषभावनेनं वागत आहे का. आज जर आपण पाहिलं तर द्वेषभावना ही सर्वत्र आहे. जलसी इज एव्हरीवेअर. जलसी, द्वेषभावना ही मनामध्ये आहे, घरामध्ये आहे, तशीच ती व्यवहारामध्ये देखील आहे. द्वेषभावना कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आहे आणि एनजीओजमध्ये देखील आहे. द्वेषभावना ही राजकारणामध्ये आहे, त्याचप्रमाणे धार्मिक संस्थांमध्ये देखील ती आपल्याला आढळते. मग माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ह्या द्वेषभावनेनं मत्सर हेवाने आपण शांतीचं, आनंदाचं, सुखाचं जीवन जगू शकतोय का. ह्यावर आज संत अंतोनीचा हा नोवेना आणि भक्ती करत असताना, ह्या शुभवर्तमानावर चिंतन करत असताना आपण माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आपण स्वतःला काही प्रश्न विचारूया की द्वेषभावना मी माझ्या अंतरंगामध्ये बाळगू शकतो का, जोपासू शकतो का. जेव्हा माझ्या मनामध्ये द्वेषभाव असतो तेव्हा माझे काय विचार चाललेले असतात, द्वेषभावनेद्वारे माझ्या हातून कुठली कृत्य घडत असतात, ह्यावरती चिंतन माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो. कारण द्वेषामुळे, हेवेमुळे, मत्सरामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आपण समाजामध्ये पाहत आहोत. रक्ताची नाती ही नष्ट होत आहेत. केवळ क्षुल्लक काही ना काही गोष्टीमुळे व्यक्तीच्या मनामध्ये ही द्वेषभाव निर्माण होतो, हेवा आणि मत्सर निर्माण होतो आणि रक्ताची नाती एका फोनद्वारे, एका मेसेजद्वारे तोडली जात असतात. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्याला समाजामध्ये काय पाहतात की लहानपणी एका अंगणामध्ये एकत्र खेळणारी भावंड, भाऊ बहिणी द्वेषामुळे नंतर मोठेपणी कोर्टाच्या रिंगणामध्ये ते उतरत असतात, एकमेकांविरुद्ध भांडत असतात. आणि म्हणून आजच्या
ह्या मिसाबलीमध्ये सहभागी होत असताना प्रभू येशू ख्रिस्त शुभवर्तमानाद्वारे आपल्याला सावध करत आहे, आपल्याला दक्ष करत आहे की तुमच्या मनामध्ये आपल्या भावाविषयी, बहिणीविषयी, शेजाऱ्याविषयी, कुणाहीविषयी जर देश द्वेषभाव असेल तर प्रथम तुम्ही तेथेच थांबा, तुमचं दान तेथेच ठेवा, आपल्या भावा बहिणीबरोबर जाऊन समेट करा, द्वेषभावनेचं उच्चाटन करा. द्वेषमल जो आपल्या हृदयामध्ये आहे ह्या द्वेषमल शुद्ध करा, स्वच्छ करा. आज माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ह्या पवित्र उत्सवात सहभागी होत असताना, संत अंतोनीचा नोवेना करत असताना, संत अंतोनीचं हृदय, संत अंतोनीचं मन हे प्रेमानं, करुणेनं, कळवळ्यानं भरलेलं होतं. आणि प्रेमानं, करुणेनं भरलेलं होतं म्हणूनच तो गोरगरिबांसाठी कार्य करू शकला, म्हणूनच तो प्रभूची सुवार्था शुद्ध अंतकरणानं, निखळ मनानं, सात्विक मनानं तो प्रभूची सुवार्था सर्वत्र गाजू शकला, पसरवू शकला. आणि म्हणूनच आपण त्याचा सन्मान करत आहोत, म्हणूनच आपण त्याचा आदर करत आहोत, म्हणूनच त्याची आपण भक्ती करत आहोत. ह्या संत अंतोनीच्या मध्यस्थीनं आपणा सर्वांच्या हृदयातील, मनातील द्वेषमल शुद्ध व्हावा, स्वच्छ व्हावा. आणि आपली उपासना ही परमेश्वराला प्रसन्न करणारी, मान्य करणारी व्हावी म्हणून ह्या मिसावलीमध्ये आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करूया.